हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण स्वाध्याय क्रमांक 1.5 पाहणार आहोत. याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, 202,000 याला अंकात कसं लिहायचं? ओके, लिहिल्यास ते पुढीलपैकी कोणतं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं, 202,000 याच्यापैकी कोणते आहे. तर हे किती झाले, हे 20,200 झाले, म्हणजे हे उत्तर नसणार आहे. इथे हे 200,000 आहेत, पण हे किती येतं, 2,000 आहेत का नाही, हे लास्टला 200 येतं, तर त्यामुळे हे पण उत्तर नाही. इथे 200,000 आहेत आणि हे 2,000 पण आहेत, ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार, सी आपलं उत्तर असणार. तर फार अतिशय सोपा होता हा पहिला प्रश्न. दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. तर आपला दुसरा प्रश्न असा आहे, 543,823 या संख्येतील 3 स्थानिक किमतीतील फरक किती. आता इथे 3 हा जो अंक आहे तो 2 वेळेस आहे, इथे आहे इथे आहे, ह्या 3 आपण हा नंबर बाजूला लिहून पहिले, ह्या 3 जी स्थानिक किंमत आहे इथे 3 लिहायचं, आणि त्याच्या पुढे किती आहेत अंक, 1, 2, 3 अंक आहेत, मग याच्या पुढे 3 अंक लिहायचे. ह्या 3 स्थानिक किंमत काय, याच्या पुढे काय आहे का नाही आहे, मग याची स्थानिक किती किंमत आहे, याची स्थानिक किंमत 3 आहे. आणि आता आपल्याला विचारला फरक, फरक म्हणजे आपल्याला याची काय करायची, वजाबाकी. तर ह्या दोघांची वजाबाकी केली तर इथे 0 3 जात नाही, तर इथे 1 घेतला, याला 9 केले, जोपर्यंत जात नाही तोपर्यंत 9 केले, ठीक आहे. म्हणजे 300 आपण काय केले, 299, ह्या 300 आपण 299 केले, ठीक आहे. 10 गेले, 7 राहिले, 9 आणि इथे 2, म्हणजे 2,997 उत्तर आहे, जे की ऑप्शन क्रमांक एचं आपलं उत्तर आहे, ठीक आहे. अशा प्रकारे दुसरा प्रश्न झाला, आपण तिसरा प्रश्न सोडू. तर आपला जो तिसरा प्रश्न आहे, 47,569 या संख्येतील 10,000 म्हणजे 10,000 स्थानचा अंक कोणता, ठीक आहे. पहा आपलं काय राहते, हा नंबर जर लिहिला आपण खुल्लं खुल्लं लिहूत, आपण हे एकक स्थानचा अंक राहतो, हा दशक स्थानचा अंक राहतो, हा शतक स्थानचा अंक राहतो, हा हजाराचा आणि हा 10,000 स्थानचा राहतो. आता आपल्याला 10,000 स्थानचं विचारलं तर 10,000 स्थानवर काय आहे, 4 हा अंक आहे, त्याच्यामुळे 4 ऑप्शन आहे सी नंबरला. आपल्याला सी नंबरला गोल करायचं आहे, ठीक आहे. सी नंबरला आपण टिक केलं आणि चौथ्या नंबरला च्या प्रश्नाकडे आपण सॉल्व करू. आपला चौथा प्रश्न असा आहे, 44,444 या संख्येतील दशक स्थानचा व सहस्र स्थानचा अंकाच्या स्थानिक किमतीतील बेरीज, आपल्याला बेरीज करायची. तर आपला हा अंक लिहायचा 44,444, दशक स्थानी सॉरी शतक स्थानी कोणता आहे, शतक स्थानी म्हणजे इथे 400 किंमत होईल याची, आणि सहस्र म्हणजे हजार स्थानी कोणता असणार आपलं, ठीक आहे, सॉरी दशक म्हणजे हे शतक झालं, दशक म्हणजे हा आकडा असतो, म्हणजे याच्या समोर 1 आकडा आहे, ठीक आहे. आणि सहस्र म्हणजे हजार, सहस्र म्हणजे एकक, दशक, शतक, हजार स्थानी किती आहे, याच्या पुढे किती आकडे आहे, 4 आकडे, म्हणजे 1, 2, 3 आकडे आहे त्याच्या पुढे, म्हणजे 1, 2, 3 ह्या दोघांची आपल्याला बेरीज सांगितली, मग ह्या दोघांची बेरीज केली आपण, 0, 0, 0 इथे 40 लिहिले, ठीक आहे, 0, 4, 0, 4 ही याची बेरीज येणार आपल्याला. तर बेरीज आपलं ऑप्शन क्रमांक बी आहे. चौथा प्रश्न संपला. तर आपला पाचवा प्रश्न आहे, 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता. तर आपल्याला काय करू, पहिले ही जी संख्या आहे ती आपण लिहून घेऊ. 56,00,000 म्हणजे 56,84,321 हा आपण हे जो नंबर आहे अंक आहे तो लिहून घेतला. आता इथे काय सांगितलं, 8 व 3, ओके, 8 समोर किती आकडे, 1, 2, 3, 4 म्हणजे 8, 1, 2, 3, 4. तर 8 स्थानिक किंमत झाली 80,000 आणि 3 स्थानिक किंमत काय झाली, 3 पुढे 2 0 आहे, तर 3 पुढे 2 0, ओके, 3 पुढे 2 अंक असल्यामुळे 3 पुढे 2 0 लिहायचे, म्हणजे
त्यांची स्थानिक किंमत झाली 300. आता ह्या किमतीमधील फरक काढायचा आपल्याला, तर फरक काढताना आपण वजाबाकी करतो. 0 0 जात नाही, तर 80 ला आपण 79 केले आणि एक इथं लिहिला. 10 म्हणून 3 गेले, 7 राहिले. हे 9 जाणो, हे 7 ला 7. म्हणजे आपलं जे ऑप्शन जर उत्तर जिथे पण 79,700 असेल ते आपलं उत्तर आहे. तर 79,700 बी नंबरला आहे, आपल्या बी नंबरला टिक करायचं. पाचवा प्रश्न संपला. तर सहावा प्रश्न आहे, 1,87,519 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे ते सांगायचं आहे. तर सर्वात अधिक कोणत्या पण संख्येचं स्थानिक मूल्य जेव्हा सगळ्यात अधिक असते ते डाव्या साईडचं राहतं, ठीक आहे. उजव्या साईडचं सगळ्यात कमी राहतं आणि ह्या संख्येचं जसं जसं इकडे इकडे जात जाईल त्या संख्येचं स्थानिक मूल्य सर्वात जास्त राहतं. म्हणजे हा आपला डावीकडचा सगळ्यात नंबर कोणता आहे आपला, ओके, डावीकडचा हा नंबर जो आहे याची किंमत सगळ्यात जास्त असते, याची किंमत कमी असते, ठीक आहे. तर एक नंबरची किंमत जी आहे स्थानिक किंमत ती इथे सगळ्यात जास्त आहे. तर ऑप्शन ए वर आपल्याला टिक करायचं आहे. आणि आपला सहावा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न होता, स्थानिक किंमत सगळ्यात जास्त कोणाची, तर एकची, तर आपला झालेला आहे. तर आपण सातव्या प्रश्नाकडे वळू. तर आपला जो सातवा प्रश्न आहे, 9, 8 आणि 0 या अंकाचा वापर करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची परवानगी नसेल, अनुमती नसेल, किती 3 अंकी संख्या बनवता येतील. तर ह्या संख्यांचा वापर करायचा आणि 3 अंकी संख्या आपल्याला काढायची, जास्तीत जास्त अंकाची आपल्याला पुनर्वापर करायचा नाही. म्हणजे 9, 8 आणि 0 पहिला आपण 9 पासून किती संख्या बनवू शकतात, 980 होऊ शकतात किंवा 908, ह्या दोन संख्या आपल्या 9 पासून बनल्या. त्याच्यानंतर 8 पासून किती संख्या बनतात, हे 9 पासून 2 संख्या बनल्या, 8 पासून किती, 890 एक संख्या बनल आणि 809 एक संख्या बनल. अंकाचा पुनर्वापर नाही करायचा. आणि 0 पासून जर बनवायला गेलं 0 पासून तर मग हे 2 आकडी संख्या होईल, ही 3 अंकी संख्या नाही. 0 जर सुरुवातीला लावला तर ती संख्या तयार होत नसते, 3 अंकी संख्या नसते, मग ती 2 अंकी संख्या गृहित धरल्या जाते. तर त्याच्यामुळे 0 पासून जरी आपल्याला 98 आणि 89 जरी संख्या होत असेल सुरुवातीला 0 लिहून, तरी त्या ग्राह्य धरता येणार नाही. कारण ह्या संख्या काय आहे, त्याच्या संख्येच्या शेवटी हे सुरुवातीला 0 असल्यामुळे ह्या 3 अंकी संख्या म्हणता येणार नाही. त्याच्यामुळं 3 अंकी संख्या कोणत्या कोणत्या झाल्यात, 1, 2, 3, 4 अशा 4 आपल्याला 3 अंकी संख्या मिळालेल्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 ला पर्याय तिथे 4 आहे उत्तरामध्ये, तर त्याला टिक करायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा जो प्रॅक्टिस सेट होता 1.5 झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण जर तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.